नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 11वा विषय इंग्रजी, पोयम 2.3 देअर इज अनादर स्काय या कवितेमधील ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A1। चला तर मग सुरुवात करूयात। ॲक्टिव्हिटी A1मध्ये पहिली ॲक्टिव्हिटी आहे इमेजिन युअर यंगर सिस्टर इज नॉट पेईंग अटेन्शन टू हर स्टडीज अँड इज सीन वेस्टिंग टाईम प्लेईंग गेम्स ऑन हर सेलफोन। सजेस्ट सम वेज दॅट विल हेल्प हर टू कॉन्सन्ट्रेट ऑन हर स्टडीज अँड ओवरकम हर बॅड हॅबिट। की या ठिकाणी सांगितलं की कल्पना करा, तुमची लहान बहीण इज नॉट पेईंग अटेन्शन टू हर स्टडीज, की तिच्या अभ्यासाकडे ती लक्ष देत नाही, अँड इज सीन वेस्टिंग टाईम प्लेईंग गेम्स ऑन हर सेलफोन, आणि तिच्या सेलफोनवरती कायम गेम्स खेळत असते, त्यात ती वेळ घालवते। सजेस्ट सम वेज दॅट विल हेल्प हर टू कॉन्सन्ट्रेट ऑन हर स्टडीज अँड ओवरकम हर बॅड हॅबिट, की काही असे उपाय सुचवा की ज्याच्यामुळं ती आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करेल आणि त्याचबरोबर त्याच्या ज्या बॅड हॅबिट आहेत त्या बॅड हॅबिटवर मात करता येईल। अशा पद्धतीच्या काही मार्ग तुम्ही या ठिकाणी सुचवायचे सांगितलेले आहेत। तर या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल, द सेलफोन हॅज बिकम अ मेनास, जस्ट लाईक मेनी टीनेजर्स दिस डिवाइस फॉर कम्युनिकेशन has become a tool for entertainment. You too have become a victim of this craze. You have to realize that the phone has a primary use, that is to communicate. The secondary use is as an entertainment. Recreation is only after one's primary duties are done. A student's primary duty is to complete all daily studies. Now everyone can have only limited time for recreation or leisure, so allocate a time slot of 30 to 40 minutes every day for leisure. You could use that time to take short breaks 2 or 3 times. You must have a plan to complete your daily studies. Do you have a plan or timetable? I think you are playing games on the mobile to escape from work. Please draw up a timetable for homework, revision, self-study, recreation, and so on. Then you will know the amount of work to be covered and how precious time is. So make a weekly work plan and follow it so that you don't lag behind in your assignments. I see you are always rushing with last minute work. Perhaps you are finding some part of your studies difficult and disheartened, so you cannot concentrate on your studies. I could help you to solve your difficulties in my free time. Just inform me. Or you could find a study buddy and work with your friend or friends. You all could work together, help each other, and learn in fun way. It may be more enjoyable and you may not need the phone to play games. Playing games on the phone is not healthy. Reading books, physically playing indoor or outdoor games are the more healthy activities. Reading especially is so beneficial. You will expand your imagination, get better ideas, and experiences many thrilling things through reading.
You can carry on intelligent conversation when you read widely. Most of all, the reading may even help your schoolwork and studies. Please do try to get away from wasting your precious time in playing games on the mobile phones and try to use your time more fruitfully. I hope you will heed this suggestion before it is too late and you regret it. त्यानंतर यामधलीच जी सेकंड ऍक्टिव्हिटी आहे, दुसरी ऍक्टिव्हिटी आहे, ती काय म्हणते ते बघूयात. यू हॅव नोटिस्ड दॅट मेनी ऑफ युअर क्लासमेट्स आर नॉट इंटरेस्टेड इन आउटडोर गेम्स. की तुमच्या असं लक्षात आलं आहे की तुमचे बरेचसे क्लासमेट हे कोणत्याही आउटडोर गेम्समध्ये इंटरेस्टेड नाही आहेत, बाहेरच्या खेळांमध्ये इंटरेस्टेड नाही आहेत, और पार्टिसिपेटिंग इन को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज किंवा अभ्यासपूरक कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवत नाहीत. डिस्कस सम वेज इन विच दे विल बी एनकरेज्ड टू पार्टिसिपेट इन ॲक्टिव्हिटीज. की असे काही मार्ग सुचवा की ज्याच्यामुळं ते विविध उपक्रमात भाग घेतील, त्या भाग घेण्यात त्यांना प्रोत्साहन मिळेल. अशा मार्गांबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. याचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल. अटेंडिंग अन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इज नॉट ओनली फॉर स्टडीज और ऑब्टेनिंग गुड मार्क्स. द इन्स्टिट्यूशन ऑल्सो ऑफर्स मेनी वेज टू डेव्हलप ऑल राऊंड पर्सनॅलिटीज इन स्टुडंट्स. द कॉलेज हॅज एक्सलंट टीम्स अँड कोचेस फॉर बास्केटबॉल, खो खो अँड टेबल टेनिस. आर कॉलेज हॅज बीन एबल टू विन द स्टेट चॅम्पियनशिप्स इन वन ऑर द अदर गेम्स ओवर द इयर्स. ऑफकोर्स इट विल डेव्हलप फिजिकल फिटनेस अँड मेंटल अलर्टनेस. प्लेइंग इन टीम्स ऑल्सो बिल्ड्स टीम स्पिरिट, कोऑपरेशन अँड लीडरशिप क्वालिटीज. डेव्हलपिंग दीज ट्रेट्स विल हेल्प इन रिअल लाईफ. देर इज अन आर्ट्स अँड म्युझिक क्लब फॉर दोज ऑफ अस हू लाईक फाईन आर्ट्स. स्टुडंट्स कॅन डिस्कवर देअर हिडन टॅलेंट्स. कॉलेज ॲन्युअल डेज कुड बी युअर स्टेप फॉर अ करियर इन म्युझिक. द ॲटमॉस्फियर इज फ्रेंडली. युअर क्लासमेट्स विल एनकरेज द गिफ्टेड अँड इवन शाय स्टुडंट्स. आवर प्रोफेसर्स इन द इंग्लिश डिपार्टमेंट कोच अँड ग्रूम आवर टीम्स सो वेल दॅट द डिबेटिंग क्लब इज फेमस फॉर द पॉवरफुल स्पीकर्स. मेनी ऑफ अस वूड लव टू लर्न हाऊ टू एक्सप्रेस अवर सेल्व्स क्लिअरली बिफोर अन ऑडियन्स. आवर फॅकल्टी मेंबर्स विल सपोर्ट अँड एनकरेज यू. द लेटेस्ट ॲक्टिव्हिटी क्लब सिन्स लास्ट इयर इज द हॅप्पी हायकर्स क्लब. द मेंबर्स आर कीन आउटडोर्स पीपल हु एन्जॉय देमसेल्व्स इस्पेशली इन द मॉन्सून ट्रेकिंग ब्युटिफुल सिनिक एरियाज नियर बाय. दे ऑल्सो वर्क फॉर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन अँड पार्टिसिपेट इन ट्री प्लांटिंग ड्राईव्ज. दोज हू लव बीइंग आउटडोर्स वूड गेट अ लॉट ऑफ एन्जॉयमेंट ऑन दीज ट्रिप्स. वी हॅव अ वंडरफुल अस फॉर सोसायटी क्लब विच इज फोकसिंग वर्किंग विथ द अंडर प्रिव्हिलेज्ड. We can contribute our time and efforts to the elderly, the children, or anyone who requires it. We have tied up with NGOs who guide us on how to help. All participation in extracurricular activities will fetch certificates for students, thus
It comes of use when we are looking for admission for higher learning or studies. So, the additional certificates should be a motivator for everyone to join at least one extracurricular activity. तर याबरोबरच ऍक्टिव्हिटी A1 या ठिकाणी पूर्ण झाली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.